जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सांगू काना ठाकूर महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा मंगळवारी साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे होते. तसंच प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी विद्यार्थ्यांनी कोविडच्या कारकिर्दीतही उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कौतुक केलं. हा दिवस शिक्षक आणि पालक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केलं. या संस्थेनं विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी त्यांना मार्गदर्शन केलंय याबद्दल त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठं स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचं तसंच शिक्षकांचं सुद्धा कौतुक केलंय. त्यांनी असं संबोधित केलं की नुसतं पुस्तकी ज्ञान महत्वाचं नसून या जगात वावरण्यासाठी सामान्य ज्ञानही महत्वाचं आहे. या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसंच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस सी मराठे आणि संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गर्दे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस के पाटील आणि आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विद्याशाखांचे प्रमुख उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगू काना ठाकूर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस के पाटील यांनी कौतुक केलंय. मित्रांनो, अतिशय आनंदाचा अभिमानाचा असा हा क्षण आहे. मी अनेक विद्यापीठाच्या कन्व्होकेशन सेरेमनी म्हणजे पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिलेलो आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनेक महाविद्यालयांच्या देखील पदवी वितरण समारंभाला मी गेलेलो आहे. परंतु ज्या उत्साहाने, ज्या मांगल्याने, ज्या पावित्र्याने आणि ज्या शिस्तीने आज या कार्यक्रमाचं आयोजन होतंय ते अतिशय प्रभावित करणार. मी आवर्जून उल्लेख करतो की पुण्याहून निघताना मी थोडं लवकर निघालो आणि नियोजित वेळेच्या 2 तास आधी इथं आलो. आणि ज्या शिस्तीने, तन्मयतेने सगळं एक टीमवर्क चाललेलं होतं, पूर्ण तयारी सुरू होती, ती अतिशय प्रभावित करणारी. मी आणखी एक गोष्ट माननीय चेअरमन साहेबांकडे नमूद केली की पुणे विद्यापीठामध्ये एक साधारण 7 वर्षापूर्वी आम्ही इथले तत्कालीन प्राचार्य गडदे सर, जे 18-19 वर्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि ज्यांनी इथल्या एक एज्युकेशनल एक्सलन्स आणि जे वर्क कल्चर असतं त्याची घडी बसवली, त्या गडदे सरांना आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिटसाठी आमंत्रित केलं होतं. आणि त्याच वेळेस आमच्या पूर्ण टीमला हे लक्षात आलं की ज्या प्रकारची आय फॉर डिटेल्स लागते, जो एक गुणवत्तेचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, तो सरांनी ज्या बारीकीने आम्हाला सूचना दिल्या त्याचा मोठा फायदा पुणे विद्यापीठाला झाला. आणि आपल्याला कल्पना असेल की साधारणपणे नॅकचं जे ग्रेड मिळते ती 5 वर्षासाठी मिळते, ॲक्रेडिटेशन हे 5 वर्षासाठी असते. परंतु पुणे विद्यापीठाला एक अपवादात्मक बाब म्हणून 7 वर्षासाठी ॲक्रेडिटेशन देण्यात आलं आणि त्यामध्ये गडदे सरांचा मोठा वाटा. मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करेन. ज्या प्रकारचं यश तुम्ही आज संपादन केलेलं आहे आणि तेही कोविडच्या कठीण कालखंडामधून, 2 वर्षापूर्वीची जी स्थिती होती, जो कर्फ्यू लागलेला होता, इतर सर्व अडचणी होत्या, सर्वत्र रिस्ट्रिक्शन्स होते आणि असं वाटत नव्हतं की आपण या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ शकू. मला अतिशय आनंद होता की आज आपल्या या कॉलेजमधून शेकडो नव्हे तर जवळजवळ 1000 विद्यार्थी पदवीदान घेऊन बाहेर जात आहेत. तुम्ही बाहेर जाता याचा आनंद नाही,
ती पदवी घेतलेली आहे आणि पुढची झेप घेण्याकरता तुम्ही तयार झाला याचा फार मोठा आनंद आहे. आता आपण पवारसाहेबांचं भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी भाषण नाही केलं, त्यांनी डिस्कस केलं, तुमच्याशी चर्चा केली, अतिशय चांगल्या शब्दामध्ये, योग्य अशा शब्दामध्ये आणि योग्य पद्धतीनं आपल्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले. गुणवंत विद्यार्थ्यांकरता पुढचं मार्गदर्शन करायचं तर मार्गदर्शन करताना हे करा ते करा अशा प्रकारे न बोलता तुमच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेऊन त्यांना एक चांगलं उत्तुंग असं महत्त्व देण्याचं, उत्तुंग असं दिशा देण्याचं काम त्यांनी त्यांच्या भाषणात केलं आहे. सर, तुम्ही आलात आणि आम्हाला जे अतिशय चांगलं भाषण केलं त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जास्त अभिनंदन करतो आता मी, कारण तुम्ही आपल्या कॉलेजचं नाव उंचावण्याचं काम केलेलं आहे. गेली 4 वर्ष तुम्ही या कॉलेजमध्ये शिकलात, कुणी 3 वर्ष, कुणी 4 वर्ष, कुणी 5 वर्ष, कुणी 5 वर्ष शिकला असाल, म्हणजे कॉलेजचे 3 आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2. आपल्या ह्याच कॉलेजचा एक दुसरा भाग आपला आहे टांगो काना ठाकूर ज्युनियर कॉलेज, तिथं आणखीन 2 वर्ष शिकला असाल. पण अशा पद्धतीनं हे शिकेटी कॉलेज आणि त्या कॉलेजचं एक वातावरण हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे. आणि मला आनंद आहे की पवारसाहेबांनी सांगितलं, इथं येताना आल्यापासून जे चित्र त्यांनी पाहिलं तर ते त्यांना आनंदाने दिसलं, शिस्तबद्ध दिसलं आणि एक चांगलं आदर्श कॉलेज असावं अशा प्रकारचं त्यांना ते चित्र दिसलं. हे सर्व घडवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, कारण तुम्ही चांगल्या रीतीने वागला म्हणून हे कॉलेज चांगलं झालं.